Hey!
वर तुहा विठ्ठल बरवा पहा
परम महाराज जगत गुरु तुकाराम महाराज संत चोखोबा राय महाराज की जय विठ्ठल 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 माऊली ज्ञानराज वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी ज्ञान होय मुडा ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा ज्ञान होय ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी ज्ञान होय ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी महायोग पीठे तटे भीम रथ्या वरम पुंडरी काय धातु मुनींद्र हे समागत्य तिष्ठंत मानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू शक्तिधर स्वधामना अन्यांच हस्त चरण श्रवण त्वगादिन प्राणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यदक्षरम मनाखेय मानंद मजमव्ययम श्रीमन्योरुत्तिनाथैति ख्यातम दैवत्माश्रयेत आता बिनवाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कारिली मिया नमो माय भूमी जिथे जन्मलो मी नमो कर्म भूमी जिथे वाढिलो मी नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञान पावेत झालो आम्ही नमो भारत राष्ट्र भूमी तिचा खंड येऊ कामी तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी बोला विठ्ठल वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग मराठवाड्याचं वैभव नवे नवे भक्त शिरोमणी नामदेव रायांच्या सदशिष्या संत जनाबाई माऊली यांचा चार चरणाचा आणि विश्वमाऊली ज्ञानोबा राय यांनी जे काही ग्रंथ साहित्य सांगितलेलं आहे त्यापैकी अतिशय समर्पक अतिशय पौष्टिक आणि प्रत्येकाच्या कल्याणकारी ग्रंथ असणारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथाबद्दल जे काही त्यांनी मनोगत व्यक्त केलं त्या मनोगताचं फलित या अभंगातून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न विठ्ठला अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्यांच्या कृपाशीर्वादानं विश्वमाऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय संत चोखोबाराय यांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी इसरूळ मंगरूळ भक्त भाविक गुरुवरी पाटणकर बाबा शिष्य परिवार सदशिष्य मित्र परिवार स्नेही मंडळी आप्तइष्ट स्वजन स्वकीय हरिभक्तिपरायण पुरुषोत्तम दादा महाराज पाटील बुलढाणेकर खरं तर
एवढा मोठा सोहळा, या सोहळ्यामध्ये अनेक मातब्बर मंडळी, दिग्गज मंडळीचे कार्यक्रम असतील, दादाची कथा असेल, भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुष वर्ग, आता समस्त महाराष्ट्रातील ख्यातनाम मंडळी, रात्रीचे कीर्तन असतील, सकाळचे कीर्तन असतील, दुपारी दादा महाराजांची कथा असेल, अतिशय गोड कार्यक्रमाचं नियोजन असतं. पण त्याही पेक्षा मायबाप हो, संत चोखोबारायचं मंदिर हे कसं झालं? रात्री बापू महाराज बोलले की बाबांची इच्छा होती चोखोबारायचं मंदिर व्हावं, पण त्याच्या पुढचा टप्पा सांगतो. बाबाची इच्छा होती चोखोबारायचं मंदिर व्हावं आणि बाबाने पुरुषोत्तम महाराजाला निमित्त केलं, चोखोबारायची इच्छा होती इसरूळमध्ये मी यावं मायबाप, चोखोबारायची इच्छा होती मी इसरूळमध्ये यावं. काय असतं माहितीये का? आपल्या इच्छेला प्राबल्य नाही, आपल्या इच्छेला महत्व नाही. आपल्या इच्छा म्हणजे काय माहितीये का? फापट पसारण माणसाच्या व्यर्थ कल्पना आहेत. आपल्या इच्छेला किंमत कोण देतो? ऐका, लोक लोकमान्य होतात, लोकांनी मोठं म्हणावं, लोकांनी वाहवा करावी, काहीतरी बोलावं, गवगवा मिरवावा, आमचे स्टेटस ठेवा, आमचे व्हिडिओ काढा, अमुक करा, तमुक करा. त्याच्या पुढचा टप्पा सांगतो. अमोलदादा जिवाळा चॅनल साक्षीला आहे. काही काही लोकांचा असा आक्षेप आहे की जिवाळा चॅनल महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा आहे, ते असं का झालं की बाबा तेच एक नंबरची क्वालिटी आहे, चांगले व्हिडिओ करतात, सगळे महाराष्ट्रातली मातब्बर मंडळी तिथं असतात. मी काय कोणाचा गवगवा करणारा कीर्तनकार नाही. पुढचा टप्पा सांगतो. ज्याचा स्वीकार विश्वमाऊली ज्ञानोबारायणी केला, जग त्याला सलाम करत असतं ही ख्याती मायबापू. फक्त स्वीकार ज्ञानोबारायणी करायला पाहिजे. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. अहो आळू माळू अवधान दियावे, येतुलेणी आनंदाच्या राशीवरी बैसावे. भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुष वर्ग, दादानी मी त्या दिवशी देऊळगाव गोबेला कीर्तन असताना बोललो की बाबा चपातीसाठी वगैरे सगळं सहकार्य करा, ही पंचक्रोशी महाराजांच्या सप्तासाठी झोकून देते, सहकार्य करते, चपाती असेल, बाकीचं मनुष्यबळ असेल, तुल्यबळ असेल, प्रत्येक व्यक्ती या पंचक्रोशीतल्या महाराजांना सहकार्य करतो. शेळगाव आटोळा असू द्या, देऊळगाव गोबे असू द्या, इसरूळ असू द्या, मंगरूळ असू द्या, परत इकडं देऊळगाव महीपर्यंत सगळी पंचक्रोशी या महाराजांच्या कार्यासाठी सहकार्य करते. मायबाप हो, गुरुच्या इच्छेसाठी, गुरूंच्या इच्छेसाठी स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता, स्वतःच्या कल्याणाचा विचार न करता. रात्री महाराज मंडळी बोलून गेली, पुढं महाराज येतील बोलतील, पण मी एका वाक्यात सांगतो. स्वतःच्या घराला मनासारखी वीट न लावता चोखोबारायचं मंदिर ऐश्वर संपन्न करणारा एक कीर्तनकार महाराष्ट्रात जन्माला आला, त्याचं नाव म्हणजे पुरुषोत्तम महाराज पाटील. बरोबर आहे, त्यांचं नाव म्हणजे पुरुषोत्तम महाराज पाटील. पहा, आचार्योपासण्याच्या आता 13 वाद्या झाला, 14 व्याला सुरुवात झाली. आल्यानंतर 127-126 ओव्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी खर्च केल्या. ज्ञानेश्वरी काय, थोडं मी ज्ञानेश्वरीबद्दलच बोलणार आहे, कारण की आता सगळे कीर्तनकार काहीतरी वैराग्याचा विषय घेतात, नामाचा घेतात, भक्तीचा, सगळेच अभंग 7 प्रकारचे आहेत बाबा. ज्ञान, वैराग्य, भक्ती, नामपर, उपदेशपर, मागणीपर. मागणीपर असावा हा नियम कुठं नाही, पण चला. सय्यद प्रमाण कुरते लोकस्तज्ञानु वर्तते, एथ वडील जे करीती तया नाव धर्म ठेविती, तेचे रानुष्टीती सामान्य सकळ, आगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण झाला परी अनुष्टीला तोची भला देख, किंवा स्वधर्म हा सांडशील तरीच पापावर पडा होशील. ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीबद्दल जितकं बोलावं, जितकं सांगावं तितकं कमी आहे. त्याचं कारण माय बाप हो, जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेओ निधाले, तयाच्या आले शांतीचे पालव नवे. पहा, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी मी नेहमी सांगत असतो, ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीवर प्रेम करावं. तुम्ही म्हणाल का हो, अमृत अनुभव आहे, चांगदेव 65 आहे, गाथा आहे, भरपूर ग्रंथ आहेत, बाकीच्या ग्रंथाला विरोध नाही. तुकोबारायचा गाथा असेल, मी तर त्याच्या पुढचा टप्पा सांगतो. महाराष्ट्रातला खरा वारकरी कोण? महाराष्ट्रातला, अंकुश भाऊ थोडासा आवाज द्या, महाराष्ट्रातला खरा वारकरी कोण? ज्याच्या दिवसाची सुरुवात गाथा आणि ज्ञानेश्वरीने होते आणि ज्याच्या दिवसाचा शेवट हरिपाठ या संहितेने होतो, तोच महाराष्ट्रातला वारकरी. वारकऱ्याची व्याख्या काय करायची? नाही तर भरपूर गंध लावायचा, माळ्या लावायच्या, इथं गंध लाव, इथं गंध लाव, इथं गंध लाव, इथं गंध लाव. काय काय लोकायला लावतात तो भाग वेगळा. काय गावाकडले लोक फोन करतात, कुठं आळंदी, कुठं पंढरपूर, येता येता आमच्या नावचा गंध आणा. अमोल शेठ, गंध लावणाऱ्यामुळं गंधाचा भाव वाढला, पण गंध लावणाऱ्यामध्ये तुझबर बदल नाही झाला.
कळते का? बाह्यरंगाचा परमार्थ ज्ञानोबारायला अपेक्षित नाही, बाह्यरंगाचा परमार्थ तुकोबारायला अपेक्षित नाही, त्यांच्या मनासारखा परमार्थ करण्यासाठी, पहा पुढचा टप्पा आहे का, ज्ञानोबारायच्या मनासारखा परमार्थ करण्यासाठी, तुकोबारायच्या मनासारखा परमार्थ करण्यासाठी लोकांनी आपल्याला मानावं, इथं कुठंतरी त्याग पाहिजे. रात्री बाबांनी सांगितलं योग्याची संपदा त्याग आणि शांती. अरे काल स्वामीजींना एवढा मोठा सोहळा मला आठवण आली म्हणून ओघाने सांगतो, इकडं गुरुंजींच्या इच्छेसाठी चोखोबारायचं मंदिर झालं आणि तिकडं आमच्या सोपान काका शास्त्री महाराजानं गुरुचा एवढा मोठा जीवनगौरव सोहळा केला की त्या गुरुच्या जीवनाला धन्यता प्राप्त झाली. माय बाप केलं पाहिजे, ह्या गोष्टी माणसानं केल्या पाहिजेत. पहा, ताट मी काढीन, शेज मी झाडीन, बारीपण करून आंघोळीचे, विडा देईन सगळ्या ओया पहाचार उपासनेच्या. सांगण्याचं तात्पर्य काय? पहा, गुरुवार्य पाटणकर बाबा आहेत, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक होते, वैराग्येश परममूर्ती विठ्ठल बाबा घुले आणि त्यांचे गुरुजी होते गुरुवर्जे शांताराम गुरुजी. गुरुजीची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, एकदा शांताराम गुरुजी म्हणले अरे विठोबा माझी परिस्थिती नाही, शांताराम गुरुजींना शुगर होता, माझी परिस्थिती नाही, माझा दवाखाना वगैरे खर्च करायचा. वाकिनीट ऐका, हे लाईव्ह आहे सगळ्या भारतात, धाडसाने बोलतोय मी, कोणात तरी कॉपी पेस्ट करायचं आणि कीर्तनात मारायचं आणि टाळ्या घ्यायचं ते जमत नाही. ऐका, माझी सेवा करण्यात तू तुझं आयुष्य का खर्च करतोस? त्यांनी सांगितलं जोपर्यंत त्या जीवात जीव आहे तोपर्यंत गुरुजी मी तुमची सेवा करणार. शांताराम गुरुजी ज्या रूममध्ये गेले त्याच रूममध्ये, त्याच खाटेवर, त्याच भक्त शिरोमणी नामदेवरायच्या वाड्यात पंढरपूरला गुरुवर्य विठ्ठल बाबांनी प्राण सोडला आणि जेवढा अंतविधीसाठी खर्च लागतो 6,330 रुपये तेवढेच गुरुवर्यांच्या उशाला होते. याला म्हणतात साधूचं जीवन. माय बाप, याला काय म्हणतात? साधूचं जीवन. पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी देखा साधो कोणी कोणी आज आहे, तेथ मागा पाऊला चिओळर आहे, ठाई ठाई होय अनिमाधिक, तो चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पण ते भांब लौकिक भागू. माय बापो, संत जगात माणसासारखे नव्हतेच, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी नवे पैगा, नदी नवे पैगा, वासन म्हणून लिंगा, म्हणून लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, नदी नो हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा सारखे. पहा, संतांचं जीवन वेगळं आहे, अलौकिक आहे, महत अशा श्रेयाची प्राप्ती करून देणारं जीवन आहे. त्यापैकी एक संत आध्वर्यू वारकरी सांप्रदायिक प्रस्थांतरी संत परंपरेतील ग्रंथ असणाऱ्या संत कवी संत जनाबाई माऊली त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. कारण काय माहितीये का, संतांचा प्रयत्न हा प्रामाणिकच असतो. नीट ऐका कीर्तन, संतांचा प्रयत्न हा प्रामाणिक असतो. आणि तुम्ही म्हणाल मग माणसाचा प्रयत्न प्रामाणिक नसतो, गड्ड्यात घालण्याचा असतो. माणसं पहा, वाट दाखवणारे संत असतात. नीट ऐका, वाट दाखवणारे संत असतात आणि वाट लावणारे माणसं असतात. बरं, आमचे नसतात, जवळचेच असतात. कळतं का? त्यामुळं संतांनी आपला स्वीकार करावा, इतकं चांगलं जीवन जगावं, इतका चांगला परमार्थ करावा. अभंग अतिशय गोड आहे. अभंग काय? वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. बाबा, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आणि डोळ्याने एकदा का होईना, डोळ्याने एकदा का होईना त्या पंढरपूरला गेलं पाहिजे. काय होत त्या पंढरपुरात? अरे बापरे, पंढरपूर चंद्र बागा ऐसे ऐसा विठ्ठल मरा
भागा ऐसे विवाह कोवी खर्च करतात थोडं काय माहिती का असे कीर्तन सुद्धा ऐकण्याची सवय राहू द्या येणाऱ्या काळाची गरज आहे माय बापू ऐका तेची तीर्थ तेची क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा काय म्हणतात ज्ञानोबाराय तेची तीर्थ तेची क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा पहा गुरुवारे पाटणकर बाबाच्या साक्षीने कीर्तन करतोय मला बाकी एवढा समाज आहे एवढा मोठा लवाजम आहे काही वाटत नाही पण पाटणकर बाबा म्हणजे आता काय माहिती आहे का गुरुवारे बाबासमोर कीर्तन करणं म्हणजे अमोलदादा जशी अर्जुनाची अवस्था महाभारतात झाली होती तशी अवस्था आहे आता मी देऊळगाव घुब्याला आलो पाटणकर बाबा तिथे येऊन बसले शेळगाव आटोळा आलो बाबा कोणत्याच कीर्तनकाराच्या कीर्तनाला जात नाहीत माझ्या पुढे येऊन बसतात बाबा मी तुमचं लेकरू आहे पण काही काही लोकांचा असा आक्षेप आहे पुढचा टप्पा ऐका सिंहाच्या सिंहाची भीती कोल्ह्या कुत्र्याला असते त्याच्या बछड्याला कधीच नसते माय बाप बरोबर एक नाही सिंहाची भीती त्याच्या बछड्याला कधीच नसती का लळेयाचे लळे सरती मनोरथाचे मनोरथ पुरती माहेरी श्रीमंती होती तुम्हा ऐसे माहेर वासनीला माहेरात गेल्यानंतर काही कठीण वाटत नाही काठिण्य वाटत नाही पहा त्या पंढरपुरात बाबा गुरुवर्य भोसरीकर माऊली गुरुवर्य भोसरीकर माऊली पंढरपूर सो देह त्याग केला लोकांनी पंढरपूरला पुण्यातल्या लोकांनी पंढरपूरला यायचं सोडलं नीट कीर्तन ऐका गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजीनं देह त्याग केला मराठवाड्यातल्या लोकांनी त्यांच्या शिष्यांनी गुरुजीकडे ज्यांचा वेदांत झाला अहम ब्रह्मास्मी तत्वमासी विचारसागर वगैरे वगैरे सगळे सातही तरंग पाहून घ्या वारकरी संप्रदायाची ग्रंथ परंपरा सगळं पाहून घ्या गुरुजींनी पंढरपुरात देह त्याग केल्याच्या नंतर लोकांनी पंढरपूरला यायचं बंद केलं मग तुम्ही म्हणाल का हो पंढरपूरला पांडुरंग परमात्मा आहे गुरुजी नाहीत मग काय देव नाही का आहे पण देवाही पेक्षा नीट ऐका देवाही पेक्षा संतांना मारणारा महाराष्ट्र जास्त आहे माय बापू देवाही पेक्षा संत परंपरेला अनुसरण करणारा महाराष्ट्र जास्त आहे त्याच्या पुढचा टप्पा ऐका त्या पंढरपूरमध्ये आजही चातुर्मासात पाठ चालतात बरोबर आहे तुमच्या बुलढाणा जिल्ह्याचं वैभव दोन महात्मे या बुलढाणा जिल्ह्याने दिले खरं तर बुलढाणा जिल्ह्याचा विदर्भाचा उपकार या विश्वावर एवढा मोठा आहे पहिली माता भारतातली या विश्वातली रुक्मिणी आईसाहेब कौंडण्यपूर याच विदर्भ प्रांतानं दिली दुसरी माता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब याच प्रांतानं दिली तिसरे संत गजान बाबा याच प्रांतानं दिले ऐका आणि दोन महात्मे गुरुवर्य दाताळकर भाऊ आणि गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते याच बुलढाणा जिल्ह्याने महाराष्ट्राला समर्पित केले ऐका वक्ते बाबा बोलायला लागले की चांगले चांगले माणसं निस्ते उभे राहून ऐकायचे लोकांचा आक्षेप होता असे महात्मे पहा मी का सांगतोय प्रौढीवादानं त्या पंढरपुरामध्ये माहेश्वरी समाज धर्मशाळेत वक्ते बाबांचा वृत्ती प्रभाकर चालला की चांगले चांगले महात्मे ऐकायचे मुक्ताबाई संस्थानमध्ये पाठ चालला की चांगले चांगले महात्मे ऐकायचे खंदारकर गुरुजी रंगनाथ गुरुजी बरोबर आहे गुरुवरे बंकटस्वामी महाराज एवढा मोठा मठ एवढं मोठं पंढरपूर आजही त्या पंढरपुरामध्ये गेल्यानंतर अंतकरण भरून येतं का भरून येतं ती चंद्रभागा डोळ्याने पाहिली समाधान आहे महाद्वार डोळ्याने पाहिलं समाधान आहे तुम्ही पंढरपूरची प्रदक्षिणा केली का नाही कधी बोला बोला मोकळं बोला केली का नाही कधी कोणाकोण केली आता एवढे 3000 लोक आहेत त्याच्यातल्या फक्त 100 लोकांनीच हात वर केले मी तुम्हाला प्रदक्षिणा सांगतो ऐका पहिल्यांदा चंद्रभागेचं तीर्थ घ्यायचं पहिल्यांदा चंद्रभागेचं तीर्थ घ्यायचं थोडं बाहेर यायचं गुरुनाम गुरु धुंडा महाराज देगलूरकर गुरुवर्य गुरुमाऊली कृष्णामाई देगलू माफ करा त्यांच्या सौभाग्यवती माऊली त्यांचं दर्शन घ्यायचं आणि थोडं समोर यायचं
वैराग्यमूर्ती विठ्ठलबाबा घुले त्यांचं दर्शन घ्यायचं, थोडं वरी यायचं चंद्रभागेच्या महादेवाचं नंदीचं दर्शन करायचं, थोडं समोर यायचं आणि तिथं आल्यानंतर गंगू काका शिरवळकर भजन तपस्वी काकांचं दर्शन करायचं, थोडं समोर जायचं, काळ्या पाषाणात विप्रदत्ताची मूर्ती आहे त्या विप्रदत्त घाटावर त्या दत्ताचं दर्शन करायचं, थोडं समोर यायचं, नागपूरकर मठातल्या विठोबा रखुमाईचं दर्शन घ्यायचं, कालिंका माता चौकात यायचं, त्या कालिंका मातेचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं, भजन परंपरा मृदंगाची परंपरा ज्या महात्म्यांनी सबंध वारकरी संप्रदायाला दिली, गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज स्वामींचं दर्शन घ्यायचं, उजव्या बाजूला जगद्गुरु तुकोबारायचं दर्शन घ्यायचं, डाव्या बाजूला स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज बाबांचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं, रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजीचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, त्या शंभू राजाच्या चरणी नतमस्तक व्हायचं, थोडं समोर जायचं, ऐका, संत सेना महाराजांचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं, काळ्या मारुतीचं दर्शन घ्यायचं, बरोबर आहे, भगवान शंकराचं घ्यायचं, थोडं समोर काळ्या मारुतीचं घ्यायचं, थोडं समोर गेलं की संत शेगावचे गजानन बाबा त्यांच्या कळसाचं दर्शन घ्यायचं, तुका म्हणे मोक्ष देखील्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा, त्या चौफाळ्यावरल्या कृष्णाचं आणि गणपतीचं दर्शन घ्यायचं, चतुर्थीपणे घ्या गणपतीचं दर्शन, घेतलं का, पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं, दादाचं दर्शन घ्यायचं, पुरुषोत्तम दादाचं नाही निवृत्तीनाथ दादाचं, दादाचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं, विश्वमाऊली ज्ञानराजाचं माझ्या ज्ञानोबारायचं दर्शन घ्यायचं, संत भगवान बाबांचं घ्यायचं, बाहेर यायचं, शांतीब्रह्मनाथ बाबांचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं, ज्यांचं अन्न खाऊन नीट आहे का कीर्तना, ज्यांचं अन्न खाऊन चातुर्मासातलं विद्यार्थी घडले, कीर्तनकार घडले, वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसारक घडले, त्या गुरुवर्य बोधे बाबाच्या नागपूरकर मठाचं तिथून दर्शन घ्यायचं, ज्याचं अन्न खाल्लं त्याचं नाव घेणं लागल ना, नाही तर कृतज्ञ उपकारू केला ना तरी चोरा हाती व्यवहार दिला, आंधळ्या गरुडाचे पाका हाती ते कवण्या उपयोगा जाती, आता आंधळे पण खूप हुशार झाले, एका आंधळ्याला मी 100 रुपये दिले आणि पुढे गेलो ते म्हणले इकड्या, म्हणलं कस काय, 100 रुपये दिले, म्हणलं रोजचा आंधळा दिसे ना, ते म्हणे नाही नाही हा पिक्चर पाहायला गेला, कळतंय का, पहा त्या बाबांचं दर्शन घ्यायचं, थोडं समोर जायचं, तांबड्या मारुतीचं दर्शन घ्यायचं, गुरुवरी वक्ते बाबाचं दर्शन घ्यायचं, दामोदर मठाचं घ्यायचं, कबीर मठाचं घ्यायचं, चंद्रभागेत उतरायचं, चंद्रभागेचं तीर्थ घ्यायचं, लोहदंड तीर्थाचं दर्शन घ्यायचं, पुंडलिकरायाच्या पाया पडायचं, झाली पंढरपूरची प्रदक्षिणा माय बाप, ही काय पंढरपूरची प्रदक्षिणा, तेची तीर्थ तेची क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा, ऐका हे पंढरपूरचं महात्म्य, आजही चातुर्मासात तुम्ही गेलात तर तुमच्या अंतःकरणाला विसावा मिळतो, समाधान प्राप्त होतं, का होतं, त्याचं कारण कोरोनाच्या काळात नीट कीर्तन आहे का, कोरोनाच्या काळात आमच्यासारख्या महाराज मंडळीला टेन्शन होतं, हे बारं कोणाच्या नावानं करायचं आणि हा प्लॉट कोणाच्या नावानं करायचा, पण फडकऱ्यांना काळजी होती आपल्या परंपरा कोण चालवणार, याला निष्ठा म्हणतात माय बाप, याला निष्ठा म्हणतात, निष्ठावंत भाव, आता निष्ठा निष्ठी झाली, निष्ठा कुठं दिसत नाही, चला कालायतस्मै नमः, का असतं संसारिक माणसाला, नीट आहे का कीर्तन, संसारिक माणसाला दोन बाजू असतात, प्रत्येकाला वाटतं कुठंतरी समाधान प्राप्त व्हावं, कुठंतरी सुख शांती लाभावी, पण काय माहिती आहे का, सुख शांती लाभण्यासाठी समाधानता अंतकरणाला स्थिरता प्राप्त होण्यासाठी परमार्थाचा पगडा पाहिजे, माणसाचं काय चुकतंय माहिती आहे का, आपण परमार्थाचा आवाहनतो पण खरा परमार्थापासून कसं दूर आहेत आपण, खरा परमार्थ असतो का, आग लगे बसती मे हम हमारे मस्ती मे गाव जले हनुमान बहार, असा परमार्थ पहा, गुरुवर्य पाटणकर बाबाकडे पाहिलं की देखे अखंडित प्रसन्नता असणे जेथ चित्ता तेथ रिग्ने नाही समजता संसार दुःखा, ही ज्ञानवारायची ज्ञानेश्वरी माय बापो, लोक मला म्हणतात तुम्ही कीर्तनात ज्ञानेश्वरी सांगतात, म्हणलं मग पाकिस्तानचा ग्रंथ आणून सांगायचा का, बरोबर आहे, कीर्तनाच्या तारखी नाही भेटल्या तरी चालते, भरल्या पोटानं आणि भरल्या पाकिटानं या गादीहून ज्ञानेश्वरी गाथा सांगाव या मताचा मी कीर्तन करे माय बाप, ज्ञानोबाराय तुकोबारायने आपल्याला शिकवलं ते आपण केलं पाहिजे, तसं आपण वागलं पाहिजे, पुढचा टप्पा आहे का,
बरोबर आहे. सुख समाधानाची प्राप्ती कुठतरी अंतकरणाला समाधान पाहिजे, मग आपण काय करतो, प्रपंच करता करता प्रपंचाच्या आहारी जातो. प्रपंच करता करता प्रपंचाच्या आहारी जातो, प्रपंचाच्या आसक्तीत गर्तेत अडकतो आणि मग म्हणतो आता मला देवदेव करायचा. आमच्या गावातला एक माणूस म्हणे आता आपल्याला देवदेव करायचा. पंचकृषीतल्या माणसाला एका जणानं काशीला नेऊन ठेवलं. आता काशीला नेऊन ठेवल्यानंतर आता 12 वाद्य काढून पहा. मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परी वेचावे लागे शरीर तिये गावी. त्या काशीत गेल्यानंतर मोक्ष मिळतो. काय काय लोक काशीत जातात आणि वापस येतात तो भाग वेगळा आहे बाबा. ऐका, ठेवलं 6 महिने मथा राहिलं बंडू पाटील. किती महिने? 6 महिने. 2-4 लाख खर्च केला तरी सुद्धा मथाऱ्याला काही झालं नाही. पोरं म्हणले 2-4 लाख खर्च केला मथारा जात नाही. जसं काशीवरनं मथारा गावाच्या वेशीवर आणलं, काशीवरनं वेशीवर मथारा चहा पिता पिता लहानागडी म्हणे आपल्या बापानं आयुष्यात कोणाचं चांगलं केलं नाही, काशीत मरण येईल कस. कळालं का? उपद्रवी मूल्य काही काही माणसं दाखवतात ती एक, वागतात ती एक, पण मायबाप हो ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी सांगते जीवन जगत असताना आपण बहुआयामी जगावं, आपला आदर्श लोकांनी घ्यावा. लोकांचं हिरो होण्यापेक्षा लोकांचं आदर्श होण्यात खरा जीवनाचा आनंद आहे मायबाप. बरोबर आहे. लोकांचं हिरो होण्यापेक्षा लोकांचा आदर्श घ्यावा. त्याचं कारण मायबाप हो वारकरी संप्रदाय हा संप्रदाय सकाळी ओपन केला आणि रात्री क्लोज झाला असा संप्रदाय नाही. काय काय संप्रदाय बाबा सकाळी ओपनिंग रात्री क्लोज. पण ऐका ना, आदिगुरु शंकरा किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य म्हणजे भगवान शंकरापासूनची परंपरा आज तागायत आपल्या या संस्थेच्या परंपरेपर्यंत आली. ही परंपरा सामान्य नाही माय बापू. कोणी एकानं सुरू केली मग तुम्ही म्हणाल का हो आदिनाथांनी सुरू केली मग तिथं थांबवायची ना, त्यानंतर मग गहिनीनाथ आले निवृत्तीनाथ आले ज्ञानोबारायावर थांबवायची ना. पण तसं नसतं. नीट कीर्तन ऐका. ज्ञानोबारायावर जर थांबवली असती तर तुकोबारायांनी कसल्याला म्हणलं असतं, उजळावया आलो वाटा. ज्ञानोबारायानंतर गरज होती नाथ महाराजाची, नाथ बाबा आले. नाथ बाबानंतर गरज होती तुकोबारायची, तुकोबाराय आले. तुकोबारायानंतर गरज होती निळोबारायची, निळोबाराय आले. निळोबारायानंतर गरज होती स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, ते आले. त्यानंतर त्यानंतर गरज होती वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक गुरुवर्य मंडळींनी आपला त्याग केला आणि त्या त्यागातून महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय. आणि तुम्ही म्हणाल का हो तुम्ही वारकरी संप्रदायाचं सांगता, वारकरी संप्रदाय सांगता, एक गोष्ट सांगू का, महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय जिवंत आहे, त्याच्या परंपरा शाबित आहेत, म्हणून महाराष्ट्रात स्थिरता आहे. हा वारकरी संप्रदायाचा उपकार आहे माय बाप. वारकरी संप्रदाय बाबा भयावह वाटतं कधी कधी, मनात कांगोरे उठतात. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातून वजा केला तर महाराष्ट्राला शून्य किंमत आहे. काय बाकीच्या पटलावर, या महाराष्ट्राच्या पटलावर बाकीची गणना कुठत नाही. त्याचं कारण माय बाप हो वारकरी संप्रदाय त्यागातून उभा राहिला आहे. वारकरी संप्रदाय भोगी संप्रदाय नाही. त्यागा शांती रणंतरम मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे आलौकिक नोहावे नो व्हावे लोकांप्रती किंवा कर्तव्य असे उरले लोका लागी केवी लोकाच्या मनिउरी. जे मनामध्ये घर केलं पाहिजे, मनामध्ये स्थिरता पाहिजे, मग आपण काय करतो त्या सुखात संसारात आपण सुख शोधतो. खरं सुख त्याच्यात नाही. मग कोणीतरी आपल्याला सांगावं बाबा तुम्ही काहीतरी चांगलं करावं. मग ते चांगलं काय करावं, अभंगाचं पहिलं चरण. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. आता
जोरदार टाळ्या होत्या मायवा. आनंद वाटतो आपली जीवा भावाचे माणसं कीर्तनाला साथीला असले. आता सिस्टीम घरचीच, आमचा सोमनाथ दादा हिवाळे घरचाच, हे युट्यूबवाले अमोल दादा घरचे, कलाकार घरचे, ऐकणारे घरचे, बरोबर एक नाही ज्ञानोबाराची ओवी आहे मायबाप. पण आठवे ना आठवल्या म्हणून तुम्ही विठाला विठाला कैसी आगळीक दैवाची, कैसी आगळीक दैवाची, गंगा ओळली अमृताची, हो का जप तप श्रोत याची फळा आली. बरोबर एक नाही ज्ञानोबाराय काय असतं माहितीये का, ज्ञानोबारायची ओवी आठवत नाही हा भाग नाही, ज्ञानोबारायची ओवी वेळेवर आठवली पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. विठ्ठला वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, जनाबाई माऊलीकडं काही साध काही सिद्ध, काय आम्ही काय केलं पाहिजे, संसाराच्या तापे संसाराने त्रस्त आहेत. कोण त्रस्त नाही हो, माणसाचं काय माहितीये का, पैशाच्या पाठीमागं लागतात. पैसा हा तुमच्या भौतिक सुखासाठी थोडाफार धडपड करत असतो. भौतिक सुख देतो ना, चांगली गाडी देतो, बरोबर एक नाही, चांगलं घर पैशाने होतं, चांगली गाडी पैशाने होते, बरोबर आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुकूलता प्रतिकूलता पैशाने लाभते. चांगलं सोयीर पण पैशाने मिळतं, नसलं तरी आपण हुंडा देऊन करू शकतो, बरोबर एक नाही. थोडं धाडसाने बोलतो, ऐका, पैसा तुमच्या भौतिक गरजा पूर्ण करू शकतो, पण पुढचा टप्पा ऐका, पैसा तुम्हाला सुखी कधीच करू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल, महाराज आम्हाला पैसा पाहिजे आणि सुख पाहिजे. पाहिजे का? नाथ महाराजांनी सांगितलं, 16 वाध्याकाळात ज्ञानोबाऱ्याने सांगितलं, पैसा येतो पण 26 प्रकारचे दोष घेऊन येतो. मग सोपं आहे काय, माणसाला लगेच पैसे आले की सोनं घालू वाटते, गाडी घेऊ वाटते, घर बांधू वाटते, शेता घेऊ वाटते, हे करू वाटते, दोष घेऊन येतो ना पैसा. हे माझा आमचं सांगत नाही, तुम्हाला आमच्याकडे पाहिलं की फार समाधान वाटतं, असं नका पाहू. बरोबर एक नाही, प्रत्येक संसारिकाचा आव्हाटली असता बुद्धी, विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. उपाधी या शब्दाची उपलक्षणा केली की काय होतं, संसार. चित्तारा दिले स्त्रियेचे, स्त्रियेचे निछंदे नाचे, माकड गारुड्याचे जैसे हो. कस तुम्ही म्हणताल तस, हे ज्ञानोबाराची ओवी मायबाप हो. ऐका मग, आपल्याला काय असतं, बुद्धी कर्मानुसारिणी. बुद्धी कशानुसार मिळते बाबा, पिंडे पिंडे मतीर भिन्न हा, बुद्धी ही कर्मानुसार प्राप्त होते. काय काय लोक म्हणतात, बापरे काय त्यांची बुद्धी आहे, त्यांचं पूर्व सुकृत चांगलं आहे म्हणून बुद्धी चांगली आहे. मग काय काय लोक म्हणतात, अरे बापरे तसा येडा माणूस आम्ही पाहिलाच नाही, मागच्या जन्मातली पेरणी बरोबर झालेली नसती. कळते का, कोले महाराज पेरणी बरोबर झाली की माणसाला बुद्धीसुद्धा चातुर्य सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. मग कोणाची बुद्धी ढोरं वळण्यात असते, कोणाची गायन करण्यात असते, कोणाचं वक्तृत्व करण्यात असते. वक्तृत्व गोडपणे अमृतात पारुखे म्हणे, बरोबर एक नाही. कोणाला काय कोणाला काय, पिंडे पिंडे मतीर भिन्न हा. प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या, प्रत्येकाच्या बुद्धीचा भाग वेगळा, पण त्याच्या पुढचा टप्पा सगळ्यात महत्वाचा माय बाप हो, ज्ञानेश्वरीच का वाचावी. आता मी तुम्हाला थोडं धाडसाने सांगतो, वाचावी ज्ञानेश्वरी ही सुद्धा विधी आहे, अंडोळा पहावी पंढरी हा सुद्धा विधी आहे. अण्णा वाचावी ज्ञानेश्वरी हा सुद्धा गणेश दादा विधी आहे, आणि डोळा पहावी पंढरी हा सुद्धा विधी आहे. विधी बरोबर एक नाही, विधी ते पाळीत.
ज्ञानोबाराय म्हणतात मग हा जर विधी असेल वाचावी ज्ञानेश्वरी का ज्ञानेश्वरी वाचनाचा ग्रंथ आहे का नाही ज्ञानेश्वरी वाचनाचा ग्रंथ नाही मग जनाबाई माऊली का म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी त्याचं कारण असे माय बाप हो अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी अगोदर बाळाला आपण आई म्हणायचं शिकवतो मग बाबा म्हणायचं शिकवतो काही काही ठिकाणी बाबा मम्मी म्हणतात ते मम्मी कसं वाटतं कुत्र्याला बिस्किट टाकल्यासारखं मम्मी मम्मी एक जण त्या दिवशी पुण्यात गेलो एक जण म्हणला 5 कोटीचा बंगला बांधला आणि 22 लाखाचं कुत्रे म्हणलं बापरे फुकट पैसे घातले तुम्ही म्हणले कस काय म्हणला तुम्ही असताना कुत्र्याची काय गरज आहे ऐका चला विषय सोडून द्या सांगण्याचं आई शिकवतो बाबा शिकवतो गुरु शिकवतो प्रत्येक गोष्ट आपण शिकवतो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळी मार्गाच्यानी बळे निश्चित ठाके मग आपण हळूहळू लेकराला एक एक स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप गोष्ट शिकवतो तद्वत त्याप्रमाणे माणसाने ज्ञानेश्वरीच्या पहा एकदा ज्ञानोबारायच्या प्रेमात पडलं तुम्ही म्हणाल ज्ञानोबारायच्या प्रेमात पडलं की ज्ञानेश्वरी येते का मग पहा मी गोष्ट सांगतो बाबा थोडं धाडसाने कीर्तन करतो आता जरा तुम्हीचा आशीर्वाद भेटला आता मी हपकत नसतो ऐका मी 12 मल्हार केले मी 12 ज्योतिर्लिंग केले अष्टविनायक केले 3.5 शक्तीपीठ केले बरोबर आहे 3.5 शक्तीपीठ केले अष्टविनायक केले 12 मल्हार केले 12 ज्योतिर्लिंग केले सगळ्या भारताचे 4 धाम केले पण विश्व माऊली ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवण्यात जो आनंद आहे जो समाधान आहे ते विश्वात कुठं नाही माय बाप आळंदीतला आजीवन सांगतो माऊलीच्या समाधीपुढे पैसे नसलं बसले पैशासाठी समाधीपुढे आम्ही बसणारे नव्हतो आमच्या समाधानाकरता काही चुका झाल्या माऊली आमची चूक झाली माऊली असं अंतकरण आहे माय बाप हो एखाद्या आईला विचारा ओ आई तुमचं तुमच्या लेकरावर किती प्रेम आहे ती म्हणती हा शब्दच नाहीत किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो या मातेचा सोयरा केतुला पा आहो तान्हयाचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे पडियंत याचे ज्ञानोबाराय अशी माऊली आहे अनाथाची माया
नाथांची माय नारधनी पाय वंदी तसे नाथरायणी म्हणावं. मी नेहमी कीर्तन सांगत असतो, माझं नेहमीचं वाक्य पहा. आपली ताई लग्नाला आली, उपवर झाली, आपण स्वैरी करतो, साखरपुडा करतो, लग्न करतो, भगवंताची इच्छा असेल तर देव तिला मात्र तो बहाल करतो. स्वैरे धैर्य असताना, पाहुणे रावळे असताना, बहीण भाऊ आत्या मावशी मामा मामी सगळा गोतावळा असताना, पण ज्ञानोबारायच्या आयुष्यात सहाच पात्र होते. किती पात्र होते? नामदेवराय, भोजलिंग काका, कान्होराज महाराज पाठक, अंतिम भावंड, हे सहा पात्र असताना वयाच्या 16व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबाराय या जगाची माऊली झाली. काय माझ्या ज्ञानोबारायचं कर्तृत्व असेल? ज्ञानोबारायचा विषय काढला की काय ते रडवायचं सांगायचं अजिबात नाही. आजही आळंदीत गेल्यानंतर माय बाप हो अंतकरण द्रवीभूत होतं. का? ती जागेची ऊर्जा, ती स्पंदनं, ती ज्ञानोबारायची कृपा मनात काहीतरी काहूर ठेवते. काय ज्ञानोबाराय? मी नेहमी कीर्तनात सांगतो, आपण हिरा आणि गारगोटी घेऊन गेलो की तो माणूस म्हणतो मी हिऱ्याचे 5 लाख देतो. मग गारगोटीचे द्यान 5 लाख, तुम्ही काय डोक्यावर पडले का? हिऱ्याचे 5 लाख देतो, गारगोटीचा 1 रुपया भेटणार नाही, फुकट पण नको. पहिले तरी गारगोटी उपयोगात यायची, आता गारगोटीचं काम माणसं करायला लागली. बरोबर आहे? गारगोटीचं काम माणसं करायला लागले. नको 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 नको. मग काय करायचं? बाबा ही गारगोटी घेऊन जा. पुढचा टप्पा ऐका, ज्ञानोबारायकडं हिरे जात नाहीत. नीट कीर्तन ऐका. आळंदीत हिरे जात नाहीत, गारगोट्या जातात. पण त्या हिऱ्याला, त्या गारगोट्याला हिरा करून चमकवण्याची ताकद ज्ञानोबारायच्या भूमीत आहे. माय बाप, ज्ञानोबाराय म्हणलं की अंतकरणाच्या आवडीचा विषय. ज्ञानोबाराय किती बोला माऊलीबद्दल, अरे खेचराच्या मना आणि सात्विकतेचा पाना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. ज्ञानोबारायचं कर्तृत्व हे आकाशाला गवसणी घालण्या इतकं. ज्ञानोबारायचं जे कर्तृत्व होतं, एकदा का आपण ज्ञानोबारायच्या प्रेमात पडलो, हळूहळू हळूहळू वाचावी ज्ञानेश्वरी, ती ज्ञानेश्वरी वाचता 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 त्या ग्रंथाची कधी आपण उपासक होतो आणि कधी उपासना करतो हे आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही. आओ ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्याचा प्रवास कधी माय बाप हो किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी किंवा पुढती 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 पहिल्या ओवीचा प्रवास शेवटच्या ओवीत कधी येतो कळत सुद्धा नाही. धर्मक्षेत्रेचा यत्र योगेश्वर पर्यंत कधी आपण येतो हे कळत सुद्धा नाही. मग तुम्ही म्हणाल का हो ज्ञानेश्वरीत अशी काय म्हणजे खासियत आहे? नीट ऐका, तुम्ही महाराष्ट्रातले साहित्यकार मोजा. मी नावं सांगतो, विवा शिरवाडकर, गदी मांडगुळकर, नास फडणीस, विस खांडेकर, शिवाजी सामंत, बाबासाहेब पुरंदरे, विंदा करंदीकर, विसा करंदीकर, दोघ भाऊ होते, विंदा करंदीकर, विसा करंदीकर, बरोबर आहे, सावरकरजी, बरोबर आहे, कवी कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, वपू काळे, आचार्य आत्रे, सगळे साहित्यकार झाले बाबा, झाले. साहित्यकाराच्या गळ्यातलं लेणं मंगळसूत्र म्हणजे माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी आहे. ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका उजळली कृष्णे, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखचिवरी होऊ द्या जगा, तिरे संस्कृतीचे गहने तोडोनिया मराठी शब्द सोपाने, रचिली धर्मनिदाने श्री गीता देवी. माय बापो ते हे माय ज्ञानेश्वरी किंवा भावा अक्षराची गाठी, ब्रह्मज्ञानाने गोमटी, गोमट चांगलं चोख तोची भांडारी की जे पादाव्या देतली ओवी भुयोच्या खालची. सांगण्याचं तात्पर्य काय की ज्ञानोबारायचं कर्तृत्व. तू म्हणाल का हो मी नेहमी एक कीर्तनात वाक्य सांगत असतो, बाबा ज्ञानोबाराय मला का आवडतात? मी आनंदीत राहिलो म्हणून अजिबात नाही, मी कीर्तनकार आहे विद्यार्थी म्हणून अजिबात नाही. वयाच्या 16व्या वर्षी सगळ्या जगातल्या भाषा येत होत्या, तरी पण मराठीतच ज्ञानेश्वरी सांगितल्या विश्वावर माऊलींनी उपकार केला माय बाप. आणि ते ज्ञानोबारायच करू शकतात, बाकीच्याला जमू शकत नाही. हे ज्ञानोबारायची ताकद आहे. वाच गीता देवी केली ते मराठी, गीता देवी गीता देवी केली ते मराठी, गीता देवी गीता देवी
संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी संस्कृताची गाठी उघडून देवी ही ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी. मग तुम्ही एक संकल्प करा, लोकांना आम्ही म्हणलं कीर्तनात अहो पारायण करा, पण आमच्या इकडे मराठवाड्यात पारायण सुरू केलं. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु. अर पोरो चहा ठेवला का रे? सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्त दासो अवधार जोजी हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश ते तवर्णोपनिर्दोष मिरवितसे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. ऐका लगेच म्हणतात अरे शिवरात्र आहे, आज चतुर्थी आहे, चिकू केळी द्राक्ष अंगूर काय आहे का नाही का, निसतच पारायणाला बसा पारायणाला बसा. लोक असं म्हणतात. ऐका मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी ज्या लोकांना स्वर व्यंजन ते पण येत नाही अ आ इ क ख गड, त्या लोकांनी आजानुक्षाच्या बागेत बसले, त्याच्यावरून बोट फिरवले, त्याच्यावरून बोट फिरवता फिरवता त्यांना सगळी ज्ञानेश्वरी आत्मसात झाली. आज ते अमेरिकेसारख्या ठिकाणी ज्ञानेश्वरीवर पी एच डी करतात आणि जग त्यांना भाव धरणिया वाचे ज्ञानेश्वरी भाव ज्ञानेश्वरी. मने नाही भावान मने देवा मला पाव, भावच नाही आपण फक्त भाव खातो आपले भाव सांगतो, पण ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीचा भाव भाव अक्षराची गाठी भाव धरोनिया वाचे त्याचं कारण माय बाप हो. जे भाव आहेत आपले हे सोयाबीनचे उरी तुर हळदीचे भाव नाही बरं, नाही तर ते काय तसं काय भाव पिऊ नाही. हे भाव कोणते? अष्टसात्विक भाव. अष्टसात्विक भावाचं वर्णन ज्ञानोबाराई देखील करतात, गीतेमध्ये वर्णनले. ऐका सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, अंतःकरणामध्ये ज्ञानोबाराईची कृपा करून घ्यायची असेल तर ज्ञानेश्वरी वाचताना आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही हा भाव ठेवू नका. आपण ज्ञानेश्वरी वाचतो हा भाव मनात ठेवू नका. पुढचा टप्पा ऐका, ज्ञानेश्वरी वाचताना आपण ज्ञानेश्वरी वाचतो हा भाव ठेवू नका. आपण साक्षात माऊलीशी बोलतो हा भाव ठेवा. हा भाव अंतकरणात असला की ज्ञानोबारायची कृपा होते. तू म्हणाल का हो ज्ञानोबारायची कृपा, देवाची कृपा सहज होते बरं, पण संतांची कृपा सहज होत नाही. मागून मिळतो तो आशीर्वाद, लक्ष ठेवा बरं, मागून मिळतो तो आशीर्वाद,
पण न मागता न पाहता जी क्रिया सहजगत्या होते तिला कृपा असं म्हणतात माय बाप. संत कृपेचे हे द्वीप करी साधका निष्पाप. बरोबर आहे. लोहाचे कणक होय, लोहाचे कणक होय, हे सामर्थ्य परिसीच आहे की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिस नावाच्या धातूमध्ये असते. तस पुरुषोत्तम महाराज नावाच्या लोखंडाचं सोनं करण्याची ताकद गुरुवर्य पाटणकर बाबामध्ये. माय बाप, आता पाटणकर बाबाबद्दल एक ओवी सांगतो पुढे जातो. लय भांडवल सांगायचं अजून बाबा. ऐका, बाबा कुठलेत मला माहीत नाहीत, बाबा कुठं राहतात मला माहीत नाहीत, पण पुढचा टप्पा ऐका. देवकी उदरे वाहिला, यशोदे सायासे पाळीला, शेखी उपेगा गेला पांडवासी. बंडू पाटील, बाबाचं जन्मगाव मला माहीत नाही, बाबा आळंदीला राहिले, कर्मभूमी बाबाची आळंदी आहे, पण बाबाचा सगळ्यात जास्त फायदा या तुमच्या पंचक्रोशीला झाला, हे तुमचं सगळ्यात मोठं भाग्य माझं. बरोबर आहे. ते म्हणतात तुम्ही असं सांगत जाऊ नका, पण बाबा सांगणं लागतो. खोटी स्तुती करून काय करायचं, आपल्याला काय तारखी कमवायचं आहे का, काय काय नाही करायचं माय बापो. खूप दिलं ज्ञानोबा रायनं, बरोबर एक नाही. ज्ञानोबा रायची कृपा, तुकोबा रायची कृपा. याला मोठं कर म्हणायचं, त्याला मोठं कर म्हणायचं, याच्या पाया पडायचं, त्याच्या पाया पडायचं. गाथा आणि ज्ञानेश्वरीवर निष्ठा ठेवा, तुम्हाला सगळं जग पूजनीय ठरतं. ही ज्ञानोबा रायच्या ज्ञानेश्वरीची तुकोबा रायच्या गाथ्याची ताकद. ग्रंथावर कसं माहितीये का, विश्वासो गुरु वाक्येशु स्वस्मिन दिनत्व भावना मनोदोष जयश्चैव चंचलायाम निश्चला मतीही. माय बाप हो, गुरु दाविल्या वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा धोनिया मळकटा बुद्धीचा तेने. काय ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी तुम्ही म्हणाल का हो, सहावा अध्याय काढा. काय ज्ञानोबारांनी कोणाचा तिरस्कार केला का पहा. हो का मयुरी आम्ही नान म्हणू, सिंह पाणी प्यायला आला स्वागत करू, मोर येऊन बसला पाणी प्यायला, हो का मयुरे आम्ही नान म्हणू. बरोबर आहे. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी कधी कधी डोळे भरून येतात माय बाप हो. ज्ञानोबारायच्या सहावा अध्याय वाचला, आठवा अध्याय, नववा अध्याय वाचला की वाटतं हॅपी बर्थडे करायचाच नाही. बरोबर एक नाही. आठवा अध्याय वाचला की वाटते सगळं वैराग्यच प्राप्त करायचं. हां, दहावा अध्यायात विभूती पाहिल्या की वाटतं आता देवाचं दर्शन घ्यावं, लगेच विश्वरूप दर्शन. मग अर्जुनाला तिथपर्यंत कुठं महत्व कळालं. अर्जुनाला अकराव्या अध्यायाच्या सखेती मत्वापर्यंत देवाला तो सारखं खेळणं करायचा. आणि मग ज्ञानोबा राय म्हणतात कृष्ण मनोनी हाकारी जे यादव पण तू ते साहिजे, किंवा देवा मी तो अपराधाची राशी. देवा तुझ्यासोबत खेळ खेळलो, तुझा अधिकार कळाला नाही. माय बाप हो, वितरागते सारिखा जोडोनी ठेविला सखा, आगव्याच्या भूमिका सवे सवे चाले. तो कोपे तू निवांतुस आहे, तो रुसे तू बुझावी तुझाए. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा, ते प्रेमची पिऊनी मातली अर्जुन मोहे गुंतली. त्याच्या पुढचा टप्पा सांगू का बाबा. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख. आणि त्याच्या पुढची ओवी खासे, सनकादिकाच्या आशा वाढिनल्या होत्या किर बहुवसा. ऐका, जी गोष्ट आपण बायकोशिवाय कोणाला सांगत नाही, देव ती गोष्ट फक्त अर्जुनाला सांगायचा. एवढे कमवले तेवढे कमवले. बरोबर एक नाही. प्रेमाचा विषय हो. सांगण्याचं तात्पर्य, अर्जुनाच्या आयुष्यात कृष्ण होता, अर्जुनाच्या आयुष्यात कृष्ण होता ही त्याची जमेची बाजू होती, पण कृष्णाच्या आयुष्यात एकनिष्ठ अर्जुन होता हे देवाचं सगळ्यात मोठं भाग्य होतं माय बाप. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. पायुकू पाटीशी घातला आपणची पुढा उभा राहिला. ध्वजस्तंभावरी वानरू सगळ्या ओळ्या पाहून घ्या. सांगण्याचं तात्पर्य, ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पडलं की ज्ञानोबाराय तुम्हाला जगात पूजनीय करतात, पावन करतात, मंगलमय करतात. आणि तुम्ही एकदा मंगलमय झाले, तुम्ही म्हणाल का हो, तुम्ही ज्ञानेश्वरीच वाचायला सांगता. मी फक्त पोपट पंची करतोय. जनाबाई माऊली दुसऱ्या चरणात सांगतात ही ताकद त्या वराची. ज्ञान होय आता नासी, ज्ञान होय आता नासी, ज्ञान होय आता नासी, ज्ञान होय आता नासी.
टीकेसी कोणी त्या म्हणत कोणी या म्हणत आपण याच म्हणलेलं बरं जरा गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलं बरोबर आहे आयसा वर या टीकेसी तुम्ही म्हणाल वर लगेच उत्तर आहे येणे वर आहे ज्ञान देव बरोबर आहे की नाही तिथंच वर उत्तर असतं ओवीतच शेवटच्या तुकड्यात अलीकडच्या तुकड्यात उत्तर असतं आयसा वर या येणे वर आहे ज्ञान देव सुखिया झाला असा वर या ग्रंथाला एवढं सोपं नाही माय बापू हो ज्ञान होय अज्ञानासी आयसा वर या टीकेसी ही गीतेवरली टीका आहे मने काया वाचा जो सेवकू होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्षा परोते जैसा समर्थदाता कोणाते नास्ती न मने का राजा हंसाचे चालणे बरोबर एक नाही माय बापो जो जेथीचे गौरव नेणे ते तयासी भिंगुळवाने ज्ञानेश्वरी असेल तुकोबारायचा गाथा असेल हे कळण्यासाठी नीट ऐका बर का मी नेहमी सांगत असतो एक महत्वाचं वाक्य बाबा बापाची स्थावर जंगम मालमत्ता पोराकडे येण्यासाठी पुण्य लागत नाही त्याच्या पदरी तो जन्माला आला की वारसा हक्काने आली पण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या इच्छेशिवाय आपण खरा परमार्थ करू शकत नाही माय बापू परमार्थ हे धन आहे आणि निस्त धन नाही गणेश महाराज महाधन आहे परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण चरण बाकीचं धन स्मशानात जायच्या अगोदर काढून घेतात आत्याबाई लय चांगल्या होत्या पार छातीवर गळ्यात पडू पडू रडतात आणि आत्याबाई चांगल्या होत्या चांगल्या होत्या चांगल्या होत्या म्हणलं वहिनी कधी आत्याबाईला जिथे पणी चहा नाही नाश्ता नाही भाकरीचा तुकडा नाही चांगल्या कस काय होत्या लेखी जरा लांबून येऊ लागल्या तोपर्यंत पाच तोळ्याचा हार काढून घेतला म्हणलं मग कानात काय बोलू लागल्या मड्याच्या नाही म्हणे कानात टापस होते ते पण काढली कळतंय का हे धन क्षणभंगूर आहे वगैरे वगैरे सगळे प्रमाण पाठेत वेळ फार कमी आहे पुढे जातो ऐका हे धन उपयोगाचं नाही परमार्थासारखं धन कमवा आणि परमार्थासारखं धन कमवल्यानंतर जे हे परमार्थातलं खरं धन आहे ती गाथा आहे तो गाथा आहे ती ज्ञानेश्वरी आहे तुकोबाराय म्हणतात आम्हा घरी धन शब्दाची चरत्ने आणि ज्ञानोबारा काय म्हणतात चौथा अध्याय काढा सरते शेवीची ओवी आठवा सरते शेवटीची ओवी आठवा बिंब तरी बचकेची ओढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे बरोबर आहे ना बाबा जर तुकोबाराय म्हणतात शब्द आमचं धन आहे ज्ञानोबाराय म्हणतात बिंब तरी बचकेची ओढे म्हणजे हे धन जर तुम्ही कमवलं कोणतं ज्ञानेश्वरी रूपी शब्दाचं धन गाथारूपी शब्दाचं धन तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही माय बाप कल्याण करून घ्यायचं आपलं ठाणे नाही माहीम नाही माटुंगा नाही डोंबवली नाही भांडूप नाही ठाकुरली नाही फक्त कल्याण आणि कल्याण
कल्याण झाल्याच्या नंतर आपण काय होतो, पुण्य पावन पवित्र सात्विक स्पंदन येतात अंतःकरणामध्ये. आणि आपलं जे अज्ञान आहे, तू म्हणाल मग अज्ञानाचा बाद काय कशाने होतो, आता ते वगैरे वगैरे जास्त विस्तार करत नाही, बरोबर आहे. अज्ञान गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, मग तद्विधी प्रणिपाते न परिप्रश्ने न सेवया. ते ज्ञान पैगा बरवे तनुमनु जीवे, संकल्पाने कारुण्य बोध अंतकरण बोधले, संकल्पाने. ऐका माय बाप हो, गुरु आपल्याला काय करतात, आपला असणाऱ्या अज्ञानाचा गुरु काय करतात, बाध अवस्थेची या निदा जो घोरत होता बद बदा. विश्व स्वप्नाचा धांदा पाठात सांगायचे महाराज, बदा बदा घोरत होता. तसं आता आळंदीमध्ये मधुकरी खाल्ली, दही खाल्लं की भाकरी बाजरीची खाल्ली की माणसं झोपत नव्हती, घोरत होती. लोक म्हणतात आम्हाला गोळ्या खाऊन झोप येत नाहीत, अहो दोन बाजरीच्या भाकरी खायच्या, पावशर दही खायचं, झोपीची गोळी घ्यायचं काम नाही. पण ते म्हणतात आम्ही खाल्ली तर आम्हाला पचत नाही, ते तुमचं पाप आहे, आम्ही काय करायचं. खाल्ल्या ताटावर जर जेवण मिळत नसेल तर ते पाप आहे माय बाप हो. पण आनंदाचे डोही आनंद तरंग, अरे नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे क्षीण. अज्ञानाचा बात गुरु करतात, मग काय काय तमसो मा ज्योतिर्गमय, बरोबर आहे. मग एकदा ज्ञान प्राप्त झालं, एकदा ज्ञान प्राप्त झालं की आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती नाही. माणसं भीतीपोटी जगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात भीती आहे, ते सुभाषित आठवत नाही. प्रत्येकाला रूपवानाला म्हाताऱ्यापणाचं भिवय, राजाला चोराचं भिवय, सगळं सगळे भीती पहा तुम्ही. पण परमार्थिक साधकाला विषयाची भीती आहे, त्यानं आसक्त न होता विषयातून तुटी मिळवायची. किंवा वमोनिया सुने आताची गेले, वमोनिया सुने आताची गेले. आणि माणसानी माय बापो विषयाचा त्याग करावा. तुम्ही म्हणाल का हो महाराज, विषयासाठी सगळे जीव विषय ओढी भुलले, जीव आता कोणी करील यांची कीव. अर्जुनाने देवाला विचारलं, विषयाबद्दल तुमचं काय मत आहे, आ पाप करतात लोक, अथ केन प्रयुक्तो यम पापम चरती पुरुषा. लोक पाप करतात, विषयासक्त झाले. अर्जुना विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, स्वप्नीचे ने आभासे भद्र जाती, परिये मूर्ख सेविता न सरे, पयुपंकीचे किडे चिळसी घेती. आहा विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. माय बाप हो, आपण एखाद्या गोष्टीतलं वर्म कळालं तर आपण तिथं जाऊ का, बोला बोला बोला, नाही. तुम्हाला जर एखाद्या जावायाला सासरवाडीत त्या मेवण्यानं सासऱ्यानं सांगितलं, परत जर तुया इथं पाय टाकला खबरदार तंगडे तोडून हातात देतो, ते म्हणते बापा अवघड हो, आता पिऊन खाऊन सासरवाडीत जायचं नाही, जायचं काम नाही. त्याचं कारण माय बाप हो, कोणत्याही गोष्टीतलं वर्म कळालं की माणसं सावध होतात, आणि माणसं सावध झाले की खरा परमार्थ करतात. आई ज्ञान होय अज्ञानासी, आईसा वर या टीकेसी. ज्ञानोबारायची टीका, मला एका गोष्टीची खंत आहे बाबा नेहमी, वारकरी संप्रदाय एवढं वैपुल्य, एवढं जास्त वाङ्मय दुसऱ्या संप्रदायात कुठत नाही, बरोबर आहे. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी, ऐका, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी, दुसऱ्या देशातला माणूस भारतात आला, आळंदीला आला, ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीवर संशोधन केलं, आपल्या देशात गेला, मायदेशी परतला. मग तिथं नाही का पत्रकाराने विचारलं, का हो तुम्ही महाराष्ट्रातल्या भारतातल्या आळंदीला गेले होते, ज्ञानेश्वरीवर संशोधन केलं, तुम्हाला सरते शेवटी काय मिळालं? त्यांनी सांगितलं, जगाचं विज्ञान ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी ज्ञानेश्वरी या नावाचं तत्वज्ञान सुरू होईल. ही ताकद ज्ञानेश्वरीची माय बाप. ज्ञानेश्वरी ग्रंथ सामान्य समजू नका, म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, आयसा वर त्या टीकेसी. का हो निस्त अज्ञानाला ज्ञान होत का, अजून पुढचा टप्पा आहे. आओ बाबा तिसरं चरण बघा. लाल होय मुडाय, लाल होय मुडा, लाल होय मुडा, लाल होय मुडा, ज्ञान होय मुडा, ज्ञान होय मुडा, ज्ञान होय मुडा, ज्ञान होय मुडा, लाल होय मुडाय, लाल होय मुडा, लाल होय मुडा, लाल होय मुडा, ज्ञान होय मुढा, ज्ञान होय
ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, म्हणजे मूर्खाला होईल आणि महामूर्खाला सुद्धा. मूर्ख आणि अतिमूर्ख म्हणजे प्रकार आहेत ना त्याचे, मूर्ख एक, मूर्ख महामूर्ख दोन, अतिमूर्ख तीन, आहे की नाही? असे मूर्ख असतात. चला, मूर्खाची जीवे अक्षराचा अंबुका सुभे. चला ऐका, म्हणजे काय माहिती का? ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा, म्हणजे येड्याला सुद्धा ज्ञानोबाराय पावन करतात. तुम्ही म्हणाल का हो असं काय उदाहरण आहे का? शक्तिपात झाला, निस्ता ज्ञान, संकल्प बाबा, संकल्प आणि त्याची परिपूर्ती. घर बांधायचं पाया खता, घर बांधायचं स्लॅब टाका, घर बांधायचं प्लास्टर करा, घर बांधायचं कलरिंग करा, घर बांधायचं दरवाज्याचे माप द्या, पण ज्ञानोबाराने भिंतीला सांगितलं आणि किती सेकंदात भिंत चालली हो? 5-7 दिवस लागले का? बोला बोला बोला, 5-7-7-8 दिवस लागले का? नाही. भिंतीला चाल म्हणलं की भिंत चालली, रेड्याला स्पर्श केला की रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. ही ताकद ज्ञानेश्वर महाराजांची, माय बाप. ज्ञान होय मुडा. आता त्या रेड्याला तुम्ही किती रेड्या, टोनगा, हल्या म्हणतो की ना आपण, त्याला किती जरी हॉर्न वाजवले, सर्कस फिरकस काही नाही, तिथं सगळं विज्ञान थांबतं. रेड्यापशी बाबा सगळं विज्ञान थांबतं, पण त्या थांबलेल्या विज्ञानाला जागृत करण्याची ताकद ज्ञानोबारा नावाच्या अध्यात्मात आहे, माय बाप. ही ज्ञानोबारा नावाच्या अध्यात्मात ताकद आहे. ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा. माय बापो, दगडाच्या काळजाचे काय काय विद्यार्थी आता बाबांना माहीत आहे. आळंदीत माय बापो हो, काही शाळेतलं काही येत नव्हतं, मृदंगातलं काही येत नव्हतं. बरं, हा, गुरुवर्य ज्ञानेश्वरी मंदिराचे निर्माते गुरुवर्य गोविंदजी महाराज केंद्रे बाबा शाळेत गेले नव्हते, तरी आज त्यांच्या स्मरणानं तुम्ही त्या आळंदीमध्ये गेले तर 7 मधली ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरी लिखित मार्बलचं मंदिर आहे. ही ताकद ज्ञानोबाराच्या कृपेची, माय बाप. ही ताकद ज्ञानोबाराच्या कृपेची आहे. म्हणजे ज्ञानोबारायची कृपा होण्यासाठी तुमच्या शिक्षणाची गरज नाही, नीट ऐका. ज्ञानोबारायची कृपा होण्यासाठी शिक्षणाची गरज नाही. पुढचा टप्पा ऐका, ज्ञानोबारायची कृपा होण्यासाठी पैशाची श्रीमंतीची गरज नाही. ज्ञानोबारायची कृपा होण्यासाठी ज्ञानोबारायचं लेकरू व्हावं लागतं तेव्हा कृपा होते. लेकरू होऊन गेलं की मग तो सोहळा भोगणे जननी असी ज्ञानोबाराय म्हणतात. हा आनंद आहे माय बाप हो. त्यामुळं ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा. आणि असं ज्याला ज्ञान ज्याने प्राप्त केलं, जनाबाई सगळ्यांनी विनंतीपूर्वक हातवरी करा. अमोल दादा ही शे दृश्य कॅमेऱ्यात कैद करा आणि पहा, श्री क्षेत्र इसरूळमध्ये संत चोखोबारायच्या नगरीमध्ये अवतरलं पंढरपूर. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, हा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा. टाळी टाळी, हा शेवट पर्यंत. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रघुमाई.
आज की आनंद की जय। वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी। पहा ज्या जनाबाई माऊलींना नामदेवरायाच्या समवेत मोठी झाली त्या जनाबाई माऊलींनी संततो पदाला प्राप्त झाल्यानंतर माझ्या ज्ञानोबारायच्या ग्रंथाचा जो स्वीकार करेल मी त्याला लोटांगण घालते। अभंगच किती सरळ आहे पहा। वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी। ज्ञान होय अज्ञानाशी, मग अज्ञानाला ज्ञान प्राप्त करायचं काय करायचं? वाचावी ज्ञानेश्वरी। ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा, काय करायचं? वाचावी ज्ञानेश्वरी। वाचेलो जो कोणी जनी त्यासी लोटांगणी, काय वाचायचं? वाचावी ज्ञानेश्वरी। बरोबर आहे। ज्ञानेश्वरी वाचली तर संत जनाबाई माऊली लोटांगण घालतात। थोडं धाडसाने बोलू का बाबा? इथं बायको येळेवर चहा देत नाही। बायको अवघड आहे, ज्याचं नाही झालं त्यांना माझा सलाम आहे, लग्न करू नका। ज्यांनी केले त्याला विचारा किती हाल असतात। गणेश महाराज ऐका, किती जरी मोठा साहेब असला तरी बायको म्हणती मालकाला काही साहेबाला काही कळत नाही। किती जरी मोठा कीर्तनकार महाराज असला तरी आमचे महाराज न बोललेलं बरं। त्यामुळं माय बापो ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या। संसार आहे शेवटी, तो कर्तव्य म्हणून करावा लागतो। ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतात, पण संतांचं कर्तृत्व वेगळे आणि जीवाचं कर्तृत्व वेगळं आहे। जनाबाई सारखी संत केवी अधिष्ठात्री आणि आपल्या संत जनाबाई माऊली, बाबा हो तुम्ही चोखोबारायच्या दरबारात आलात ना, आमच्या पुरुषोत्तम महाराजांनी एवढा गोड सप्ता करतात, एवढं गोड मंदिर बांधलं, एवढं चांगलं चॅनल आहे, एवढी चांगली सिस्टीम आहे, एवढा भव्य दिव्य मंडप आहे, गुणीजन मंडळी आहे, सगळी महाराष्ट्रातली मातब्बर भक्तिमती माता भक्तिमान्य पुरुष वर्ग, आपण एकच केलं पाहिजे या चोखोबारायच्या दरबारात। त्या ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करा। का हो, आम्ही करतो चोखोबारायच्या दरबारात ज्ञानेश्वरीचं पारायण। अरे ज्याला व्हायचं असेल नराचं नारायण त्यानं करा ज्ञानेश्वरीचं पारायण। बरोबर आहे। ज्याला नराचं नारायण व्हायचं त्यानं ज्ञानेश्वरीचं पारायण करा। ज्ञानेश्वरी ही वाचलीच पाहिजे। पहा माझा एक संकल्प, म्हणजे माझा नाही तो, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर कमिटीचा संकल्प आहे बाबा, रोज ज्ञानेश्वरीची एक ओवी। माझं सगळं चुकतं बाबा, पण ती ओवी स्टेटसला ठुवायचं चुकत नाही। आज तुम्ही म्हणाल त्याचा फायदा काय महाराज? माझा काही नातलग परिवार अमेरिकेत आहे, कॅनडामध्ये आहे, कॅलिफोर्नियामध्ये आहे, परदेशात मित्र परिवार आहे, ते ती ओवी वाचल्याशिवाय स्टेटस पाहिल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही। हा ज्ञानेश्वरी ग्रंथाचा उपक्रम परदेशात गेला आणि सगळीकडं त्या उपक्रमाचं कौतुक होतं। त्याचं कारण तो उपक्रम माणसाचा आहे, ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीचा आहे। माय बाप उपक्रम हे चांगले पाहिजे, उपक्रम हे चांगले पाहिजे, आदर्शवत पाहिजे। आणि इथून पुढे येणारा काळ श्रीक्षेत्र इसरूळ असेल, हाई पंचक्रोशी असेल, तुम्ही सगळ्यांनी या मंदिरासाठी तन मन धनाने सहकार्य करता, मग ते अन्नदानाचा असेल, ते मनुष्यबळाचा असेल, ते सगळ्या गोष्टीची अनुकूलता असेल। आमच्या पुरुषोत्तम दादाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे माय बापो। सगळे कीर्तनकार बोलतात, मी एका वाक्यातच बोलत असतो ऐका, पण बाबाच्या इच्छेनं दादानं मंदिर केलं, आता मंदिर झालं, मंदिराचं पावित्र्य पहा। उत्तरेत जे नियम आहेत, नीट कीर्तन ऐका, उत्तरेत जे मंदिराचे नियम आहेत ते मंदिराचे नियम संत चोखोबाराय मंदिराचे आहेत। रात्री 10 नंतर मंदिर बंद असतं, एसी दिवसभर देवाला चालू असते उन्हाळ्यात, थंडीच्या दिवसात बाबा त्याला कापडं वगैरे सगळे उबदार, शीतवेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीचे असावे घरांत, बरोबर एक नाही, सगळे नियम उत्तरेतल्या देवासारखे या मंदिराचे आहेत। याचं कारण माय बाप हो, ज्या गोष्टी माणसाला लागतात, माणसाले खतरा आहेत, पुरणाच्या पोळ्या माणसाला आवडतात, दिवाला नैवद्य एवढूसा। आमची आई म्हणायची, जाईन नागोबाला घेऊन जाईन नैवद्य, म्हणलं मी जात नाही, एका भजाचे 12 चिरफड बाबा, एक कुरडी 12 जागी, जमतच नाही माय बापो हो आपल्याला। अरे तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्ट तील,
किंवा यस्य प्रीती तस्य प्रीती वांछित पुरेल मानसीचे. त्यामुळं मायबाप हो देवाची भक्ती करा, मायबापाची सेवा करा, आळंदी पंढरीची वारी करा. आणि आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ म्हणा आणि चांगला परमार्थ करा, जीवन चांगलं जगा, जेणेकरून भावाला बहिणीला गावाला भावकीला गावकीला नातलगाला तुमचं नवल वाटल्यापेक्षा संत चोखोबा राहायला तुमचा हेवा वाटला पाहिजे. हे तुमचं खरं जीवन आहे मायबाप. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. वाचिल जो कोणी वाचिल जो कोणी जाती लोटंगनी
होय आदनासी ज्ञान हो